आमचे दादासाहेब नातू साहेब काय म्हणायचे कि मला एक जण वरन पैसे देणार आहे, आता वरचेच काय परत मला वाटायचं पैसे एक माणूस पैसेवाला आहे देणार आहे, मला विचार पडायचा त्याला तालुक्यात पैसेवाला कोण आहे, मग पैसेवाला म्हणलं तर बीपी रंग सर आता ती भी आपल्या बरोबर मग आता नेमकं ज्या दावणीला जायचं नाही त्या दावणीला तर तुम्ही नेमणार ना बांधणार विठ्ठलच्या सभासदाला खऱ्या अर्थाने? हा माझा या निमित्तानं प्रश्न आहे, जिथं आम्हाला जायचं नाही त्या ठिकाणी जर तुम्ही न्यायला नाही निघाला ना आज तुमच्यात तुम्ही त्यांना उमेदवार देताय त्यांचं तुमचं सॅटेलाइट होत आहे आणि नेमकं तुमचं चाललंय काय हे सभासदाला कळलं गरजेचं आहे. 99-2000 सालची निवडणूक बघितली, कुणाला कोणी सोबत घेतल्यावर काय निकाल येतो, त्यामुळे या निवडणुकीचा निकाल देखील हा उद्याच्या निवडणुकीमध्ये विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीचाच असेल. आज आपण ग्रामपंचायती सोसायटी कारखाने कितीतरी निवडणुका गप्प झाल्या, आजपर्यंत आपण कुठल्या पॅनलला घड्याळ चिन्ह मिळालं ऐकलं नाही का कधी, घड्याळ कसं काय मिळालं आपल्याला, कारण 200 चिन्हात घड्याळ आहे हे बघण्याची नजर सुद्धा पाहिजे. आज घड्याळ चिन्ह का घेतलं तर आपल्या शेतकरी सभासदावरती आज कर्मचाऱ्यावरती कारखान्यावरती जी वाईट वेळ आली आहे ती वाईट वेळ बदलण्यासाठी आपल्या घड्याळाच्या चिन्हावर आपल्याला शिक्का मारावा लागणार आहे आणि आपली वेळ बदलून आपल्या कारखान्याला चांगली वेळ आणायला लागणार आहे. शासाठी खऱ्या अर्थाने या निवडणुकीच्या आज मुख्य प्रश्नाला बोलायचं सोडून प्रश्नाला तिसऱ्याच वेळ दिली, या प्रश्नाची उत्तरं देणं गरजेची होती. आज 216 कोटी कर्ज घेतले त्याचं उत्तर दिलं नाही. मी आज आपल्याला सुस्थेच्या सभेतनं त्यांना देखील प्रश्न विचारले होते कि विठ्ठल हॉस्पिटलचे सभासद किती आहेत त्याची यादी जाहीर करा, 109 कोटी रुपये तुम्ही चेअरमन साहेब अडवान सोडलाय त्याची यादी जाहीर करा. आज तुम्ही कुठल्याही प्रश्नाची उत्तर देत नाही, दोन लपून पळताय, दोन चुकून पळताय. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सगळ्यांनी बघितलं हे कसं पळकुट होते, त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत सगळ्या सभासदांनी मिळून त्यांना पळवून लावावं, त्यांना गरीब असवावं आणि आपला विठ्ठल सहकारी साखर कारखाना परत एकदा चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी ज्या काळामध्ये अगोदर अण्णांच्या काळामध्ये जसं काळ चाललं होतं त्या काळासारखा कारखाना परत एकदा चालवण्यासाठी विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीला आपलं मतदान करावं.